लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. इकबाल चहल यांना नोटीस बजावली हे मला माहीत नाही. धर्माधर्मात तेढ निर्माण करणे हेच यांचे काम आहे, त्यामुळे मी बावनकुले यांच्याकडे फारसं लक्ष देत नाही. तर कुणाचा पगार जास्त मिळेल हे आमच्यावर टीका केल्याने ठरते, त्यामुळे आमदार संजय शिरसाट यांच्या विधानाला महत्त्व देत नाही. हे सरकार घटनाबाह्य सरकार नवी मुंबई महानगरपालिकेत करोडोंचा भ्रष्टाचार करत आहे. महिलांवर अत्याचार सुरू आहेत, महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, महिलांना गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. 32 वर्षाच्या तरुणाला हे सरकार घाबरले हे आपण नागपुरात पाहिले. त्यांच्यात निवडणूक लावायची अजून हिंमत नाही, लावल्यास महाविकास आघाडीची ताकद दिसून येईल. इत्यादी प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सवाल करत धारेवर धरले आहे. कारण रस्त्यांमध्ये एवढी स्वागत होत होती की पुढचे जे कार्यक्रम विकास पाटील, तर एकंदर आपण बघतो लोकांचा दिसत असेल, लोकांचं प्रेम असेल, शिवसेनेक जे निष्ठा सोबत राहिलेले आहेत त्यांचं प्रेम असेल आणि महाविकास आघाडी आपण दिसतो. गेल्या 3 वर्षाला महानगरपालिका झालेली नाहीये, सरकारच्या माध्यमातून आहे ते कंट्रोल पूर्णपणे महानगरपालिका. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि खास करून पत्रकारितेतून आपण हे उचललं पाहिजे की आम्ही काल पण विषय घेतला की मुंबई महानगरपालिकेचं जर आपण बघितलं असेल तर 6,000 रस्त्याचे मेगा टेंडर आहे. तसेच अनेक महानगरपालिकांमध्ये छोटी मोठी कामं निघतात, पण ह्या सगळ्या कामांना तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना कोण सँक्शन देत आहे? साधारणपणे जर आपण बघितलं तर कुठच्याही लोकशाहीमध्ये तिथे निवडणुका होणं गरजेचं असतं, लोकप्रतिनिधी असणं गरजेचं असतं, पण कुठेही कॉर्पोरेटर नसताना, महापौर नसताना, स्टँडिंग कमिटी नसताना जनतेचा पैसा कसा वापरला जातोय, कुठे वापरला जातोय, त्याच्यावर अंकुश कोणाच आहे? कारण एक जर आपण बघितलं तर अंधाधुंदी कारभार सुरूच आहे. मुंबईत देखील ड्युटिफिकेशनच्या नावाखाली कुठेही काही वापरलं जात आहे. व्हाईटबुकमध्ये जी कामं आली त्याला कॅन्सल करून तिकडचा पैसा डायव्हर्ट करून जो खरं तर आमच्या दत्तकवस्तीतला वगैरे असेल असा पैसा, जनतेच्या कामाचा पैसा हा जिथे बघाल तिथे ब्युटिफिकेशनमध्ये वापरला जातो की ब्युटिफिकेशन नावाखाली भलतंही काही चालणार, त्याच्यावर अंकुश कोणाचा राहणार? बरं, हा सगळा जो खेळ आहे हा ह्या अल्पायुच्या सरकारचा खेळ आहे. हे सरकार पडल्यानंतर हा पैसा ह्याला उत्तर देणार कोण? आणि म्हणून माझी भूमिका हीच राहील की निवडणुका लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. खरं तर ह्या निवडणुका आहेत 40 गद्दार आमदारांच्या आहेत, 13 गद्दार खासदारांच्या आहेत, तिथे निवडणुका होऊन जाणं गरजेचं आहे. कारण लोकशाही जर आपल्या जिवंत ठेवायची असेल तर या निवडणुका होणं आणि तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी असणं हे गरजेचं आहे. 17 जानेवारीला शिवसेनेकडून निकाल लागणार आहे, मला वाटतं निकाल हा जनता देणार आहे आणि त्याच्यासाठी ह्या सरकारने निवडणुका घेण्याची हिंमत सत्यजित तांबे यांनी कुठेतरी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय, ती जागा ठाकरे गट लढवणार का? मला वाटतं एक महत्वाचं आहे की सगळ्याच निवडणुका ह्या महत्वाच्या असतात. कोणी उमेदवारी भरले अर्ज एफॉर्म बीफॉर्म वर आहे, अपक्ष, ह्या सगळ्या वेगळ्या आणि छोट्या गोष्टी असतात. महाविकास आघाडी म्हणून एक वेगळा निर्णय जो काही असेल, मला वाटतं शिवसेना पक्षप्रमुख आणि सगळे नेते घेतले की महाविकास आघाडी ही तुकडे तुकडे गँग आहे. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना आमदार आणि खासदार टिकवता आले नाहीत तर महाविकास आघाडी काय टिकवणार? मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे, त्यांनी थोडा हाच विचार करायला पाहिजे की आज देशात महागाई वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, महाराष्ट्रातून सगळे उद्योग इतर राज्यांमध्ये चाललेत, कर्नाटकाची निवडणूक येत असताना तिकडचे मुख्यमंत्री एकदम आक्रमक भूमिका घेत आहेत, पण कुठे ना कुठेतरी हे सगळे खरे विषय ते लपवण्यासाठी ते स्मोक स्क्रीन. संजय शिरसाटचं एक लेटेस्ट विधान आहे की त्यांचं म्हणणं आहे की 17 तारखेनंतर पक्षप्रमुख पद राहणार नाही. निकाल हे सगळं अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, कारण हे सगळं मंत्रीपदासाठी माझा पगार जास्ती की तुझा पगार जास्ती, पगार कशावर ना तर आमच्या टीका कोण करते? परियोजनांच्या शिलान्यास करिता पंतप्रधान मुंबईला येणार आहेत, तुम्ही स्वागत करणार आहात का त्यांचं? अहो मी प्रोटोकॉल मिनिस्टर कुठे आणता? सर सत्यजित सर सत्यजित सर सर बाहेर बाहेर.